आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. त्या दिवशी मी तुम्हाला म्हणलं तसं आज तुम्हाला प्रॉमिस करतो मी कायम तुम्हाला सपोर्ट करेन. बर मी निघू. बर मला निघायला हवं, खाली वाणी वाट पाहत असेल. हो मामा लाडू हे घ्या बाबा हे घ्या. थँक्यू वेलकम ईश्वरी ताई. थँक्यू बरं का. अहो आज तुम्ही निभावून नेलत म्हणून, नाहीतर अहो थँक्यू काय त्यात. अहो नाही गुळाच्या ढेपेचं सांगितलं नसत ना तर किती धावपळ झाली असती आमची. चालायचंच, आपणच आपल्या माणसांना सांभाळून नाही घेणार तर कोण घेणार. आणि खरं सांगू का, आमच्या सासूबाईंना ना सगळं आधीच्या प्रथेप्रमाणे हवं असतं. त्यांचा स्वभाव कोण बदलू शकणार आहे का? मग आपणच सांभाळून घ्यायचं. कसं काय जमतं तुम्हाला हे सगळं? खरंच आश्चर्य. नाही म्हणजे नोकरी, घर, घरचा गोतावळा कसं काय सांभाळून घेता? आमच्या संजीवनीला सुद्धा शिकवा हा हे सगळं. हो नक्की शिकवेन. शंभर वर्ष आयुष्य यांना आलेच हे. जावई बापू गाडी सावकाश चालवा. हा काळजी करू नका, लांबचा प्रवास आहे ना म्हणून काळजी वाटते. बर चला येतो आता आम्ही. हा एक मिनिट एक मिनिट. आता अजून काय राहिलं? या लाडवासारखीच आमची लेक गोड आहे. लवकरच आम्ही तिचा हात तुमच्या हातात देणार आहोत. सांभाळून घ्या. माझ्या आयुष्यातलं गोड गिफ्ट आहे. चला चला येतो मग. बरोबर. कधी आली कवा आली? नाही म्हणजे असं उघडली छत्री निघाली पात्री. कवा आली काय आली? मॅडे काय आता ना कस काय फोन नाही मेसेज नाही. बरं झालं आलो हे त्याची. तू कवा आली ग? तू कवा आली ग? आणि बागे घेऊन बाहेरच का बसली? तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये? कशाच? एकुलते एक बहिणीला तिच्या भावाच्या सागर बुडासाठी बोलवलं पण नाही. अगं तुझे पेपर होते म्हणून तुला नाही सांगितलं. अहो अप्पा पेपर प्रेझेंटेशन होतं, पेपर नव्हता. साधा फरक नाही कळत तुम्हाला? आणि साखर पुड्यापेक्षा ना मला ते जास्त इम्पॉर्टंट नव्हतं. माधुरे निस्ता साखरपुडा झालाय, लगीन व्हायचंय अजून. अक्के प्लीजच, तुम्ही फक्त असं म्हणता की लाडाची लेख लाडाची लेख आणि असं वागता. माझ्याशिवाय साखर पुढे करण्याची अशी कसली घाई होती? आवाज खाली. घाई होती म्हणून करावा लागला कळलं का? पण आप्पा कसली घाई? ते तुला कळायचं नाही आणि मला तुला सांगायची गरज पण वाटत नाही.
आपला वाटलं आपण केलं कळलं बरं याच्यापुढे एक शब्द जरी काढला ना तोंडात यादच राख तू आणि तुम्ही काय थोबाडं बघत बसले ज्ञाना भागात काही खायचं का तुला भूक लागली का आमच्या लाडक्या बहिणीला जे काय आवडत असेल ते बनवून खायला घाला कळलं का आता घरी आली तर स्वतःचे लाड करून घे बर का कळलं का पण घरात कोणता निर्णय घ्यायचा कसा घ्यायचा त्याबद्दल बोलायचं नाही खायला घाला तिला ताई साहेब तुम्हाला काय हवंय खायला ते सांगा आम्ही करून देतो ओके सो कॅन्टिनीज बेक थाई चिकन क्रपा अँड सुशी प्लॅटर ओके हे काय मी तर पहिल्यांदाच ऐकते बाबा एमबीए करून काय उपयोग ना तुमचा तुम्हाला फक्त पिठलं भाकरी आणि ठेचा एवढंच करता येतं ना ताई साहेब तुम्हाला दुसरं काय हवं राहू दे एक काम करा फक्त ज्यूस पाठवून द्या थँक्यू आजे 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 अगं आज आपल्या निशांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पाडला तुला किती म्हणले ये 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 तू काय आलीच नाही आता किमान त्याला आशीर्वाद तरी देशील का नाही पाया पडण आजी पाय पडतो बोलायचं विसरलं वाटत शेवटचं कधी बोलले होत्या आठवत का अग आके कशाला बोलती कायला बोलू राहिली काय त्या पुस्तकात तोंड खुपसून बसले असतात दिसभर तसं काही लई शिकल्यात